सुरतमध्ये तब्बल 271 मुलींचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यासाठी भव्य दिव्य थाटमाट करण्यात आला होता. पितृछत्र हरवलेल्या 271 मुलींचं कन्यादान महेश साऊनी यांनी केलं. धूमधडाक्यात संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याचा खास रिपोर्ट पाहूया. गुजरातमधील सूरत येथील तापी नदी किनाऱ्यावर उभारण्यात आलेला हा भव्य दिव्य मंडप, नेत्रदीपक रोषणाई, जागोजागी लावलेले एलईडी स्क्रीन्स, सनई चौघड्यांचे मंगल स्वर, हजारो पाहुण्यांची रेलचेल, हा सगळा थाटमाट आहे सामूहिक विवाह सोहळ्याचा. सूरतमध्ये तब्बल 271 अनाथ मुलींचा विवाह सोहळा धूमधडाक्यात पार पडला. पित्याची माया कधीही न लाभलेल्या या मुलींचं लग्न महेश सावनी यांनी थाटामाटात लावून दिलं. आपल्या लग्नाला वडिलांनी आपल्या सोबत असावं अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. अगदी त्याचप्रमाणे महेश सावनी यांनी या मुलींच्या लग्नात कोणतीही गोष्ट कमी पडू नये याची काळजी घेत 271 मुलींचं कन्यादान केलं. या मुलींमध्ये 5 महाराष्ट्रातील, 2 उत्तर प्रदेशातील तर प्रत्येकी 1 झारखंड आणि ओडिशातील मुलगी होती. या सामूहिक विवाह सोहळ्यात 6 मुस्लिम जोडपी देखील सहभागी झाली होती. भाई या फिर बहन भी नहीं है और यहाँ पे मैं बहुत खुश हूँ कि मेरी शादी यहाँ पर हो रही है. आपके पापा होते तो किस तरह शादी कराते, इस तरह कराते? नहीं नहीं, नॉर्मली जैसे होती है वैसे ही, पर अभी अनएक्सपेक्टेड यहाँ पे हो रही है तो मैं बहुत खुश हूँ कि इतना अच्छा अरेंजमेंट करा है. किसको शुक्रिया अदा करना? अच्छा, महेश पापा को, कि उन्होंने बहुत सपोर्ट करा है, हेल्प करी हम लोगों की, और शॉपिंग भी वो खुद ही है, हमारे को सब दिलवाया. और ये पीपी सवानी ग्रुप आणि किरण जेम्स यांनी आयोजित केलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्याचं हे 8वं वर्ष आहे. 2010 पासून सावनी ग्रुपने या सामूहिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली. सामाजिक बांधिलकी, त्याचबरोबर पितृछत्र गमावलेल्या मुलींना मदत करणं हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवण्यात आला होता. 2010 पासून आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त जोडपी या विवाह सोहळ्यात विवाहबद्ध झाली आहेत. या सामूहिक विवाह सोहळ्यात कोणत्याही जातीपातीचा भेदभाव केला जात नाही असं महेश सावनी यांनी आवर्जून सांगितलं. हर साल कुछ ना कुछ नया, ऐसा इस टाइम भी कुछ अलग के हिसाब से. इस टाइम हम सभी दामादों को हेलमेट, और 2 दिन पहले सभी बेटियों ने साफा बांधा था, और पर्यावरण जागृति के हिसाब से एक एक तिलक तुलसी का छोड़ ऐसे हम सभी हमारे दामाद और हमारे बेटियों को देने वाले हैं. हमारी शादी में हम कभी भी कास्ट नहीं देखते. हम सभी भारतीय हैं और 45 नाते की अलग अलग कास्ट और अलग अलग स्टेट, जैसे कि गुजरात में से तो है ही, उड़ीसा से एक बेटी है, यूपी से 2 बेटी है, एक नेपाल की बेटी है, और 5 महाराष्ट्र की बेटी है, एक राजस्थान की बेटी है. ऐसे हम कोई नाते जाति नहीं देखते, कोई धर्म नहीं देखते, और कोई स्टेट का भी अलग अलग वो है, ऐसा हमारे में नहीं होता. या सामूहिक विवाह सोहळ्याचा थाट काही औरच होता. सनई चौघडे तर होतेच, त्याचबरोबर प्रत्येक मुलीचं स्वागत करण्याकरता महेश सावनी स्टेजवर उपस्थित होते. आपल्या मुलींच्या लग्नात काही कमतरता तर नाही ना याची जातीनं ते काळजी घेत होते. लग्नातील प्रत्येक परंपरा या सामूहिक विवाह सोहळ्यात जपल्या जात होत्या. हिंदू संस्कृतीप्रमाणे मुलींचा शुभविवाह पार पडला, त्याचबरोबर मुस्लिम मुलींचा निकाह सुद्धा प्रथा परंपरेनुसार करण्यात आला. या जोडप्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी पाहण्यासारखा होता. नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी सेल्फी घेण्यात, एकमेकांचे फोटो काढण्यात दंग होते. सनई चौघडा, पारंपरिक गाणी यामुळे वातावरणात एक वेगळाच आनंद पाहायला मिळाला. या मुलींना लग्नाची भेट म्हणून कपडे, दागिने आणि भांडी देखील महेश सावनी यांनी दिले. देशातील इतर भागातील तरुण तरुणी देखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. उद्योजक महेश सावनी यांनी जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचं सगळीकडून कौतुक होतंय. ब्युरो रिपोर्ट, AM न्यूज.